नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यात आपण जो दिवा लावतो तर दिवा लावताना कोणते नियम पाळायचे आहेत तसेच या दिव्यासंबंधी काही प्रश्न आहेत की दिवा कधी लावावा दिवा तुपाचा असावा की तेलाचा असावा तसेच दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती दिवा दरवाज्यात लावताना तो उंबऱ्याच्या आत लावावा की उंबऱ्याच्या बाहेर लावावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा दिवा सकाळी लावावा की संध्याकाळी असे खूप जणांच्या मनात येते तर खूप जण सकाळी उठल्यावर उंबरट्यावर पाणी शिंपडतात उंबरटा स्वच्छ करून उंबरट्याची पूजा करतात तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ करून दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून मुख्य दरवाजाची सुद्धा पूजा केली जाते आणि दिवा लावला जातो तर असे जर तुमच्याकडे सुद्धा करत असतील तर तुम्ही सकाळीसुद्धा दिवा लावू शकता परंतु जर सकाळी दिवा लावत नसतील तर मग तुम्ही फक्त संध्याकाळी जरी मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावला तरीसुद्धा चालते हा जो दिवा आहे तर तो दिवा तर का लावायचा असतो तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ ही सूर्योदयानंतर असते तर त्यावेळेला जर हा दिवा लावला तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न चित्ताने हसतमुखाने ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो यामुळे संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपण मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा हा लावायलाच पाहिजे तर आपण एक दिवा लावू शकतो की दोन तर तुम्हाला जर एक दिवा लावायचा असेल तर तुम्ही एक दिवा लावू शकता आणि जर दोन दिवे लावायचे असतील तर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही साईडला दोन दिवे सुद्धा लावू शकतो हा दिवा लावताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर तो तुम्ही जर म्हटला तरीसुद्धा माता लक्ष्मी ही तुमच्यावरती अधिक प्रसन्न होते दिवा हा मुख्य दरवाजात असल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही घरामध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मकता ही उंबऱ्याबाहेरच राहते त्यामुळे नक्की आवजून मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा हा लावायला हवा दिवा लावताना फक्त एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण दिवा लावतो तर दिवा जेव्हा आपण उंबऱ्याबाहेर ठेवणार असतो तर त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा कारण कधीही दिवा हा आसनाशिवाय म्हणजे दिव्याखाली काहीही नसताना फक्त जमिनीवरती हा ठेवत नाही त्यामुळे नक्कीच दिव्याखाली काहीतरी आसन करा मग ते तुम्ही तांदळाचे आसन करा किंवा फुलाच्या पाकळ्यांचे आसन करा तसेच दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुल किंवा फुलाच्या पाकळ्या ह्यासुद्धा अर्पण करा दिव्यामध्ये आपण जी वात वापरणार आहोत तर ती वात कशी असावी दिव्याची वात ही फुलवात असावी किंवा दोन वातींपासून एक वात बनवली असावी तर हे मात्र तुमच्या इच्छेवरती आहे तुम्ही फुलवात वापरू शकता किंवा तुम्ही मोठी वातसुद्धा वापरू शकता तसेच तुम्ही कलाव्याची वातसुद्धा वापरू शकता म्हणजे जो काही रक्षाधागा असतो तर त्याचीसुद्धा वात तुम्ही करू शकता म्हणजे जो लाल आणि पिवळा धागा असो तर यापासून जर तुम्ही वात बनवून ती लावली तर याचेसुद्धा जे, जे काही परिणाम आहेत तर त्याचे प्रभाव हे जास्त आहेत त्यामुळे तुम्ही कलाव्याची वातसुद्धा या दिव्यामध्ये वापरू शकता तसेच या दिव्यामध्ये आपण तूप वापरावे की तेल वापरावे तर तुपाचा दिवा हा नक्कीच तेलाच्या दिव्यापेक्षा शुभ असतो परंतु प्रत्येकाला तूप हे परवडत नाही त्यामुळे आपल्याला जे शक्य होईल तर त्याप्रमाणे तूप किंवा तेल हे दिव्यामध्ये वापरावे शनिवारी आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपण जे तेल वापरतो यामध्ये चार ते पाच दाणे हे मोहरीचे टाकावेत किंवा जर तुमच्याकडे मोहरीचे तेल असेल तर शनिवारी दिवा लावताना मोहरीचे तेल हे तुम्ही नक्कीच वापरू शकता याचेसुद्धा आपल्याला चांगले असे रिझल्ट मिळतात परंतु तेल आणि तूप हे एकत्र कधीही दिव्यामध्ये वापरू नये एवढी काळजी घ्यायची आहे दिवा लावताना तो कोणत्या दिशेला असावा तसेच वातीची दिशा कोणती असावी तर दिवा कोणत्या दिशेला असावा बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करणार असतो तर आपल्या उजव्या हाताला दिवा असेल अशा पद्धतीने दिवा लावा आणि दिव्याच्या वातीची जी दिशा आहे तर ती फक्त दक्षिण दिशेला कधीच करू नये कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यामुळे दक्षिण दिशेला ती वाद कधीच करू नये तुम्ही इतर दिशांना ती वाद करू शकता तुमच्या घरामध्ये जर अतिशय आर्थिक समस्या असतील तर ही वाद तुम्ही उत्तर दिशेला करू शकता यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होण्यासाठी मदत होते तसेच दिवा हा आपण मातीचा वापरावा की कणकेचा वापरावा किंवा आपण तो दिवा मेटलचा वापरावा तर हे पण आपल्या इच्छेवरती आहे आपण मातीची पंथीसुद्धा वापरू शकतो तसेच कणकेचा दिवासुद्धा दररोज बनवून तोसुद्धा वापरू शकतो कारण कणकेचा जो दिवा असतो याचे प्रभाव हे जास्त असतात त्यामुळे गव्हाच्या पिठापासून बनवलेला दिवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही असा रोज जर दिवा बनवला आणि तो जर लावला तर याचे प्रभाव हे नक्कीच जास्त आहेत दिवा जो आपण लावतो तर तो किती वेळ ठेवायचा किंवा किती वेळ दिव्याची वात ही तेवत असायला हवी तर किमान एक तास तरी दिवा हा तेवत राहायला हवा एवढे तेल बसेल असा दिवा आपण लावायचा आहे दिवा लावताना तो तीन ठिकाणी लावावा एक म्हणजे देवघरात आपण दिवा लावतोच दुसरं म्हणजे तो दिवा तुळशीजवळसुद्धा लावावा आणि तिसरा दिवा जो आहे तर तो दरवाजाच्या बाहेर लावावा तो तिन्ही सांजेला लावावा माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरी येणार असते तर त्यावेळेला लावावा दरवाजाच्या बाहेर जो दिवा आहे तर तो उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा की उंब्याच्या आत ठेवायचा तर शक्यतो हा दिवा हा उंबऱ्याच्या बाहेर ठेवावा कारण माता लक्ष्मी ही बाहेरून आत येणार असते कोणतीही आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी बाहेरून आत येते त्यामुळे शक्यतो हा दिवा बाहेर ठेवावा काही कारणाने जर दिवा हा उंब्याच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर मात्र तो उंबऱ्याच्या आत ठेवावा परंतु जर शक्य नसेल तर तो उंबऱ्याच्या बाहेरच लावावा आता मुख्य दरवाजाजवळ जेव्हा आपण दिवा लावतो तर तेव्हा आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत किंवा कोणत्या गोष्टी ह्या लक्षात घ्यायला हव्यात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणताही दिवा लावताना एका दिव्याने कधीही दुसरा दिवा लावायचा नाही म्हणजे एक पेटता दिवा असेल तर त्याच्यावरती दुसरा दिवा कधीही धरून लावायचा नाही तर प्रत्येक दिवा हा प्रत्येक वेळेला काडीपेटीतील काडीने पेटवायचा आहे ही काळजी आपल्याला दिवा लावताना घ्यायची आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपण प्रत्येक दिवशी जेव्हा दिवा लावणार असतो तर तेव्हा प्रत्येक दिवशी नवीन वात लावायची आहे जुनी वात काढून टाकायची आहे कधीही आदल्या दिवशी लावलेली विजलेली वात ही पुन्हा प्रज्वलित करायची नाही विजलेली वात ही दुसऱ्या दिवशी कधीही वापरायची नाही म्हणजे वांज वात ही, ही।, ही कधीच परत पेटवायची नसते त्यामुळे प्रत्येक दिवशी नवीन वात ही दिव्यामध्ये घालायची आहे आणि पहिली वात ही तुम्हाला काढून टाकायची आहे ह्यासुद्धा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तसेच दिवा लावताना आपल्याला अजून कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायला हवी तर दिवा लावताना दिव्याखाली नेहमी आसन असावे मग ते तुम्ही दिवा जो आहे म्हणजे देवघरात जो तुम्ही दिवा लावता किंवा तुळशीजवळ जो दिवा लावता तर तो एका प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता प्लेटमध्ये ठेवणे जर तुम्हाला जमणार नसेल तर मग तुम्ही तांदळाचे आसन करा तांदळावरती ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर फुलांच्या पाकळ्यावर दिवा ठेवा परंतु कधीही दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये कारण दिवा जर तुम्ही डायरेक्ट जमिनीवरती म्हणजे धरणी मातेवरती ठेवला तर धरणी मातेला त्याचे चटके लागतात यामुळे दिवा हा कधीही डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही तर त्याखाली आसन हे नेहमीच ठेवायचे आहे तर असे छोटे छोटे नियम आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण दिवा लावताना अंमलात आणायला हव्यात आणि मुख्य दरवाजावर दिवा हा रोज संध्याकाळी नक्की लावावा धन्यवाद